एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन म्हणजे काय? एंडोक्राइन सिस्टीम काय असते आणि एक्झोक्राइन सिस्टीम काय असते? एंडोक्राइन ग्लँड जे असतात, त्या एंडोक्राइन ग्लँडच्या जे सिक्रेशन असतात त्यांना हार्मोन्स म्हणतात, आणि एक्झोक्राइन ग्लँडचे जे सिक्रेशन असतात त्यांना एन्झाइम्स म्हणतात. तर एंडोक्राइन सिस्टीममध्ये कोणते ग्लँड्स येतात, काय एक्झाम्पल देऊ शकतात का? एंडोक्राइन ग्लँडची नावं सांगा, नेम्स ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन एड्रिनल ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड. व्हेरी गुड. ॲड्रिनल ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे, पॅराथायरॉइड ग्लँड आहे, टेस्टिस आहेत, ओव्हरीज आहे, पिट्युटरी ग्लँड आहे. ठीक आहे, पिट्युटरी ग्लँड म्हणजे मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे, हायपोथॅलॅमस आहे. तर आता इथे डायबिटीस, तर डायबिटीसमध्ये दोन प्रकारचे डायबिटीस आहेत. एक आहे डायबिटीस मेलायटस आणि दुसरा आहे डायबिटीस इन्सिपिडियस. माहिती आहे का तुम्हाला हे दोन्ही शब्द? हे दोन्ही डायबिटीस माहिती आहे, डायबिटीस इन्सिपिडियस आणि डायबिटीस मेलायटस माहिती आहे का? येस सर. माहिती आहे, ठीक आहे. तुम्ही ऐकून असाल डायबिटीस इन्सिपिडियस बद्दल आणि डायबिटीस मेलायटस बद्दल. तर आपण ज्या डायबिटीस बद्दल म्हणतोय रेग्युलर, म्हणजे जो मोस्ट कॉमन आहे आपल्या भारतामध्ये, तुम्हाला माहिती आहे का की इंडिया इज द कॅपिटल ऑफ डायबिटीस? इंडियाला डायबिटीसचं कॅपिटल, डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं भारतामध्ये, भारताला, पूर्ण जगामध्ये. भारतामध्ये डायबिटीसचे किती पेशंट आहेत सांगता येईल? माहिती आहे का तुम्हाला? नो सर. भारतामध्ये डायबिटीसचे 10 करोड पेशंट आहेत, मोर दॅन 10 करोड. ठीक आहे, मोर दॅन 10 करोड. भारताची लोकसंख्या 140 करोड आहे, त्यापैकी 10 करोड लोकांना डायबिटीस आहे. म्हणजे 140 करोड पैकी 10 करोड लोकांना, म्हणजे 14 लोकांमधून एकाला डायबिटीस आहे. इंडियामध्ये 14 पीपल, तर 14 लोकांमधून एकाला डायबिटीस आहे. एवढं जास्त डायबिटीस भारतामध्ये आहे. तर हा जो कॉमन डायबिटीस आहे त्याला तो कोणता, तो डायबिटीस मेलायटस आहे की डायबिटीस इन्सिपिडियस आहे? सो इट इज डायबिटीस मेलिटस. यस, डायबिटीस मेलायटस, व्हेरी गुड. आणि डायबिटीस इन्सिपिडियस काय असतो माहिती आहे का? तर डायबिटीस इन्सिपिडियस हा युरिन रिलेटेड डिसीज आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त युरिन असते, कंट्रोल नसतो युरिनवरती. जेव्हा युरिनवर कंट्रोल नसतो, खूप जास्त युरिनेशन होतं, आणि जो अँटीडायरेटिक हार्मोन आहे ADH हार्मोन, व्हॅसोप्रेसिन नाव आहे त्या हार्मोनचं, त्याची डेफिशियन्सी असते किंवा तो हार्मोन इफेक्टिव्ह नसतो, त्यावेळेस डायबिटीस इन्सिपिडियस हा डिसीज होतो. आणि डायबिटीस मेलायटस, मेलायटस, मेलायटस शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? डू यू नो मिनिंग ऑफ मेलायटस? माहिती आहे का डायबिटीस मेलायटस? DM असं आपण म्हणतो, DM शॉर्ट फॉर्म डायबिटीस मेलायटसचा. तर मेलायटस या शब्दाचा अर्थ काय? तर मेलायटस म्हणजेच हनी. मेलायटसचा अर्थ काय? हनी. हनी माहिती आहे का तुम्हाला? येस सर. हनी माहिती आहे ना सगळ्यांना. तर हनी, तर डायबिटीस पेशंट जो असतो त्याची जी युरिन असते, तर डायबिटीस पेशंटची युरिन, म्हणजे डायबिटीस मेलायटस पेशंट म्हणतो मी, ठीक आहे, तर डायबिटीस मेलायटस पेशंटची जी युरिन असते त्याच्यामध्ये शुगर खूप जास्त असतं, बरोबर. हायपरग्लायसिमिया असतो, हायपरग्लायसिमिया म्हणजे शुगर खूप जास्त असते. शुगर जास्त असल्यामुळे ते हनीसारखं होतं. युरिन ऑफ अ डायबिटिक पेशंट इज लाईक हनी, ठीक आहे, मध, मधासारखी ती युरिन होऊन जाते. आणि जर तुम्ही बघितलं तर त्या युरिनला, म्हणजे जे मुंगळे वगैरे आहेत, कीटक वगैरे, ते तिथे खूप जमा होऊन जातात, खूप जास्त होतात शुगर असल्यामुळे, ठीक आहे. तर म्हणून याला म्हणतात डायबिटीस मेलायटस, ठीक आहे. मेलायटस म्हणजे हनी, हनी म्हणजे शुगर सॉल्युशन, ठीक आहे, किंवा शुगर सिरप असं आपण इथे म्हणूया. तर इथे मी रीड करतो डायबिटीस मेलायटसची डेफिनेशन. डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या. डायबिटीस मेलायटस इज अ हिटरोजिनियस मेटाबॉलिक डिसऑर्डर. हिटरोजिनियस हा शब्द आलेला आहे, दुसरा शब्द आलेला आहे मेटाबॉलिक, ठीक आहे. तर हिटरोजिनियस हा एक कीवर्ड आहे, ते मेटाबॉलिक हा एक कीवर्ड आहे. सो हिटरोजिनियस मेटाबॉलिक डिसऑर्डर कॅरेक्टराइज बाय क्रॉनिक हायपरग्लायसेमिया. हायपरग्लायसेमिया हा शब्द इथे आलेला आहे. विथ डिस्टर्बन्सेस ऑफ कार्बोहायड्रेट फॅट अँड प्रोटीन मेटाबॉलिझम रिझल्टिंग फ्रॉम डिफेक्ट्स इन इन्सुलिन सिक्रेशन, इन्सुलिन ॲक्शन ऑर बोथ, ठीक आहे. तर डेफिनेशन काय सांगते आपल्याला डायबिटीसबद्दल? तर सगळ्यात पहिले हिटरोजिनियस मेटाबॉलिक डिसऑर्डर. हिटरोजिनियस म्हणजे काय?
तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे याचे सिम्टम्स असू शकतात आणि याचे कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतात. हिटरोजिनियस म्हणजे एकाच प्रकारचे रिझल्ट्स किंवा एकाच प्रकारचे साईन सिम्टम्स तुम्हाला दिसत नाहीत. जो डायबिटिक पेशंट असतो त्याच्यामध्ये व्हेरायटी ऑफ सिम्टम्स, व्हेरायटी ऑफ साईन्स तुम्हाला दिसू शकतात. ठीक आहे. सो दॅट्स वाय इट इज हिटरोजिनियस. म्हणजे खूप वेगवेगळ्या फॉर्ममध्ये डायबिटीस मेलॅटस असू शकतं. डायबिटीस मेलॅटसचा कोणता एकच फॉर्म आहे असं नाही, त्याचे आपल्याला वेगवेगळे फॉर्म, वेगवेगळे रूप दिसू शकतात. म्हणून दॅट इज हिटरोजिनियस. मेटाबॉलिक, मेटाबॉलिझम. तर बायोकेमिस्ट्रीमध्ये मेटाबॉलिझम काय आहे? इथे जो मेटाबॉलिझम आहे तो बायोकेमिस्ट्रीचा आहे. तर इथे मेटाबॉलिझमचा अर्थ काय? तर मेटाबॉलिझमचा अर्थ जे काही आपलं न्यूट्रिशन आहे, फूड आहे, तर त्या फूडचा यूज करून एनर्जी तयार करणे किंवा फूडचा वापर करून दुसरे जे बायोमॉलिक्युल्स आहेत बॉडीला बिल्डअप करण्यासाठी, आपल्या बॉडीला मेंटेन ठेवण्यासाठी जे काही मॉलिक्युलची गरज असते असे मॉलिक्युल्स तयार करणे, दॅट इज मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझममध्ये दोन प्रोसेस येतात, एक आहे कॅटाबॉलिझम आणि दुसरी आहे ॲनाबॉलिझम. ठीक आहे. मेटाबॉलिझममध्ये दोन प्रोसेसेस येतात, एक कॅटाबॉलिझम आणि दुसरी ॲनाबॉलिझम. इथे आपण बायोकेमिस्ट्रीचा मेटाबॉलिझमबद्दल बोलतोय. फार्मेकोलॉजीमध्ये मेटाबॉलिझमची डेफिनेशन वेगळी आहे, बायोकेमिस्ट्रीमध्ये मेटाबॉलिझमची डेफिनेशन वेगळी आहे. बायोकेमिस्ट्रीमध्ये मेटाबॉलिझमचा अर्थ होतो ॲनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम. आता कॅटाबॉलिझमचा अर्थ काय होतो? तर जे लार्जर मॉलिक्युल्स असतात, फॉर एक्झाम्पल स्टार्च असेल, तर स्टार्चला ब्रेक करून त्याच्यापासून ग्लुकोज तयार करणे आणि ग्लुकोजला ब्रेक करून ग्लायकोलिसिस करून त्याच्यापासून मग एटीपी जनरेट करणे, दॅट इज द कॅटाबॉलिझम. कॅटा म्हणजे कट 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 करत जो मोठा असतो, मोठा मॉलिक्युल असेल, लार्जर मॉलिक्युल असेल, तर त्याला कट करत जा आणि त्याला स्मॉलेस्ट याच्यामध्ये कन्वर्ट करा, स्मॉलेस्ट पार्टिकल, स्मॉलेस्ट पार्टमध्ये, स्मॉलेस्ट मॉलिक्युलमध्ये कन्वर्ट करा. म्हणजे स्टार्च असेल तर स्टार्चला कट करून त्याच्यापासून ग्लुकोज तयार करा आणि ग्लुकोजला कट करून त्याच्यापासून वॉटर, कार्बन डायऑक्साईड आणि एटीपी जनरेट करा, दॅट इज कॅटाबॉलिझम. आणि ॲनाबॉलिझमचा अर्थ काय? तर जे स्मॉलर मॉलिक्युल असतात ते स्मॉलर मॉलिक्युलला कनेक्ट करून, कनेक्ट करून, कनेक्ट करून लार्जर मॉलिक्युल तयार करणे, दॅट इज ॲनाबॉलिझम. म्हणजे अमायनो ॲसिड आहेत तर अमायनो ॲसिड्सला कनेक्ट करून पेप्टाइड तयार करणे, पेप्टाइडला कनेक्ट करून पॉलीपेप्टाइड आणि त्याला कनेक्ट करून प्रोटीन तयार करणे, दॅट इज द ॲनाबॉलिझम. तर फार्मेकोलॉजीमध्ये मेटाबॉलिझमचा अर्थ काय होतो? तर फार्मेकोलॉजीमध्ये मेटाबॉलिझमचा अर्थ होतो की ड्रग मॉलिक्युल्सला, ड्रग मॉलिक्युल्समध्ये केमिकल चेंजेस करून त्याची वॉटर सॉल्युबिलिटी इन्क्रीज करणे. ठीक आहे. फार्मेकोलॉजीमध्ये मेटाबॉलिझमचा अर्थ काय? तर ड्रग मॉलिक्युल्सची, ड्रग मॉलिक्युलमध्ये केमिकल चेंजेस करून त्याची वॉटर सॉल्युबिलिटी इन्क्रीज करणे आणि त्याची इफेक्टिव्हिटी, त्याची इफिकसी त्याला कमी करणे, हा फार्मेकोलॉजीचा मेटाबॉलिझम आहे. तर दोन्ही मेटाबॉलिझम लक्षात घ्या. तर इथे आपण ज्या मेटाबॉलिझमबद्दल बोलतोय तो बायोकेमिस्ट्रीचा मेटाबॉलिझम आहे, म्हणजे कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम. आता इथे काय होतं आहे? तर डायबिटीस मेलेटस हा हिटरोजिनियस मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. म्हणजे जे आपले प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्सचं मेटाबॉलिझम होत असतं बॉडीमध्ये, त्याच्यामध्ये इथे डिस्टर्बन्सेस होतात, ते प्रॉपरली होत नाही. कॅरेक्टर्स बाय क्रॉनिक हायपरग्लायसिमिया. आता क्रॉनिक म्हणजे माहिती असं आहे तुम्हाला, आणि हायपर ग्लायसेमिया या शब्दाचा अर्थ आपण बघूया. तर हायपर ग्लायसेमिया, तर हायपर म्हणजे काय होतं माहिती आहे का तुम्हाला? हायपर आणि हायपो या शब्दाचा काय अर्थ लावता तुम्ही? हायपर म्हणजे जास्त, हायपो म्हणजे कमी. हो, हायपर म्हणजे जास्त, पण किती जास्त? आणि हायपो म्हणजे कमी, म्हणजे म्हणजे नॉर्मल लेवल पेक्षा जास्त आणि नॉर्मल पेक्षा कमी. व्हेरी गुड, एक्झॅक्टली. म्हणजे एक बेस लेवल असेल, एक नॉर्मल लेवल असेल. ठीक आहे. नॉर्मल लेवलपेक्षा जास्त झालं तर हायपर आणि नॉर्मल लेवलपेक्षा कमी झालं तर हायपो. तर ब्लड ग्लुकोज लेवल किंवा ब्लड शुगर लेवल, तर नॉर्मल किती आहे फास्टिंग ब्लड शुगर लेवल? तर फास्टिंग, फास्टिंग म्हणजे काही न खाता उपवास केलेला असेल तर, किंवा 3-4 तास काहीच न खाता जेव्हा आपण ब्लड शुगर लेवल मेजर करतो तर त्याला म्हणतात फास्टिंग ब्लड शुगर. तर फास्टिंग ब्लड शुगर लेवल किती आहे नॉर्मल? नॉर्मल इज 100 मिलीग्राम. नॉर्मल आहे 100 मिलीग्राम पर डेसिलिटर. तर जेव्हा ब्लड शुगर लेवल 100 पेक्षा जास्त होऊन जाते तर दॅट इज हायपर ग्लायसेमिया, आणि ब्लड शुगर लेवल जेव्हा 100 पेक्षा कमी होते दॅट इज हायपो ग्लायसेमिया. तर हायपर आणि हायपोचं अर्थ लक्षात घ्या.
तर हायपर, त्यानंतर ग्लायसे, GLYC, तर ग्लायसे, ग्लायसे म्हणजे काय तर ग्लुकोज किंवा शुगर, ग्लायसे म्हणजे ग्लुकोज, ठीक आहे. एमिया, एमियाचा अर्थ काय होतो तर जेव्हा केव्हा जिथे कुठे तुम्हाला एमिया हा शब्द येतो तर त्या एमियाचा अर्थ होतो इन दी ब्लड. लक्षात घ्या कुठले डेफिनेशन, भरपूर डेफिनेशन असे आहेत की जिथे तुम्हाला एमिया हा शब्द येतो, ठीक आहे. जसं आपण ITIS बद्दल बघितलं तसंच AEMIA हा शब्द भरपूर डेफिनेशन्समध्ये येतो. तर एमियाचा अर्थ होतो विद इन ब्लड किंवा इन दी ब्लड. तर हायपर ग्लायसेमिया याचा अर्थ काय होईल तर इन्क्रीज ग्लुकोज लेवल इन दी ब्लड, इन्क्रीज ग्लुकोज लेवल म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त ब्लड ग्लुकोज लेवल, दॅट इज हायपर ग्लायसेमिया, ठीक आहे. विथ डिस्टर्बन्सेस ऑफ कार्बोहायड्रेट फॅट अँड प्रोटीन मेटाबॉलिझम रिझल्टिंग फ्रॉम, आता कशामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डर होऊ शकतात तर रिझल्टिंग फ्रॉम डिफेक्ट्स इन इन्सुलिन सिक्रेशन, इन्सुलिन ॲक्शन ऑर बोथ. आता हे महत्त्वाचं आहे, इन्सुलिन सिक्रेशन, इन्सुलिन ॲक्शन ऑर बोथ. सो व्हॉट इज इन्सुलिन, इन्सुलिन काय आहे सांगा, इन्सुलिन काय आहे, व्हॉट इज इन्सुलिन काय आहे, म्हणजे तो हार्मोन आहे का एन्झाइम आहे? हार्मोन. यस, इन्सुलिन इज अ हार्मोन, ठीक आहे. कुठून सिक्रेट होतो, कोण सिक्रेट करतो इन्सुलिनला? बीटा लँगरहॅन्स, बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियाज. द पॅनक्रियाज आहेत, पॅनक्रियाज मध्ये आयलेट ऑफ लँगरहॅन्स म्हणून एक पार्ट आहे, एक एरिया आहे, त्याच्यामध्ये बीटा सेल्स आहेत आणि त्या बीटा सेल्स इन्सुलिन सिक्रेट करतात. ते इन्सुलिन कुठून सिक्रेट होतो हा MCQ मोस्ट इम्पॉर्टंट MCQ आहे, की विच पार्ट ऑर सिंथेसिस इन्सुलिन ऑर सिक्रेट इन्सुलिन. तर इन्सुलिनवरती हा क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे, मोस्ट IMP आहे, की इन्सुलिन इज सिक्रेटेड बाय ऑर इन्सुलिन इज सिंथेसाइज बाय ऑर इन्सुलिन इज सिक्रेटेड ॲट. सो इन्सुलिन हा बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियाजमध्ये तयार होतो, तिथून तो सिक्रेट होतो. आता जर डिफेक्ट्स इन इन्सुलिन सिक्रेशन म्हणजे हे जे बीटा सेल्स आहेत पॅनक्रियाजमधल्या, या बीटा सेल्समध्ये जर काही डिस्टर्बन्स झालेलं असेल तर इन्सुलिन तयारच होणार नाही, आणि इन्सुलिन तयार झालं नाही तर मेटाबॉलिझम डिस्टर्ब होईल. किंवा काही लोकांमध्ये इन्सुलिन प्रॉपर सिक्रेट होतो, पूर्णपणे व्यवस्थित नॉर्मली सिक्रेट होतो, पण त्या इन्सुलिनची ॲक्शनच होत नाही, तो इन्सुलिन इफेक्टिव्ह नसतो. तर इन्सुलिन का इफेक्टिव्ह नसतो तर त्याच्यामधला एक महत्त्वाचं कारण म्हणजे इन्सुलिन हा त्याच्या रिसेप्टर थ्रू ॲक्ट करतो. इन्सुलिनचे रिसेप्टर्स असतात, जसं ॲड्रेनालिनचे रिसेप्टर आहेत, ॲसिटाईल कोलिनचे रिसेप्टर्स आहेत, तसेच इन्सुलिनचे सुद्धा रिसेप्टर्स आहेत. सेल सर्फेस मेम्ब्रेनवरती इन्सुलिनचे रिसेप्टर्स प्रेझेंट असतात आणि इन्सुलिन हा त्याच्या रिसेप्टरसोबत कंबाईन होतो आणि मग त्याच्यानंतर सेलमध्ये ग्लुकोज एंटर करू शकतो. जोपर्यंत इन्सुलिन रिसेप्टरसोबत कंबाईन होत नाही आणि रिसेप्टरला तो ॲक्टिवेट करत नाही तोपर्यंत ग्लुकोज सेलमध्ये जाऊ शकत नाही. आणि सेलला एनर्जी कशापासून मिळते तर ग्लुकोजच्या ऑक्सिडेशनपासून मिळते. जर ग्लुकोज सेलच्या आतमध्ये गेलाच नाही तर सेलला एनर्जी मिळणार नाही. तर इन्सुलिन हा त्याचा रिसेप्टरसोबत कंबाईन होतो, रिसेप्टरला ॲक्टिवेट करतो आणि मग ग्लुकोज सेलच्या आतमध्ये जातं आणि मग सेलला एनर्जी मिळते. पण जर इन्सुलिन रिसेप्टरसोबत कंबाईन झालाच नाही किंवा इन्सुलिनने रिसेप्टरला ॲक्टिवेट केलेच नाही किंवा सेल सर्फेसवरती इन्सुलिनचे रिसेप्टर्स अब्सेंट असतील, सेल सर्फेसवरती इन्सुलिनचे रिसेप्टर अब्सेंट असतील तरी इन्सुलिनचा काही इफेक्ट होणारच नाही. म्हणजे डायबिटीसमध्ये डायबिटीस मेलायटस जे होतं त्याचे दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे पॅनक्रियाजमध्ये डिस्टर्बन्स होऊन इन्सुलिन तयार न होणे, आणि दुसरं कारण इन्सुलिन नॉर्मली तयार होतं आहे पण त्याचं ॲक्शन होत नाही, त्याला बॉडी रेझिस्टंट होऊन जाते, त्याला रिसेप्टर्स रेझिस्टंट होतात, त्याला सेल रेझिस्टंट होऊन जाते, इन्सुलिनचं ॲक्शन होतच नाही. काही काही लोकांमध्ये हे दोन्ही कारणं प्रेझेंट असू शकतात, म्हणजे इन्सुलिनच नसणे आणि त्या इन्सुलिनचा इफेक्टच होणार नाही, ठीक आहे. तर इन शॉर्ट डायबिटीसबद्दल काय काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, तर फर्स्ट
इट इज हिटरोजिनियस मेटाबॉलिक डिसऑर्डर, हा की पॉइंट आहे डायबिटीसचा. सेकंड, क्रॉनिक हायपरग्लायसिमिया, हा की पॉइंट आहे. थर्ड, डिस्टर्बन्स ऑफ कार्बोहायड्रेट फॅट अँड प्रोटीन मेटाबॉलिझम. अँड फोर्थ वन, डिफेक्ट्स इन इन्सुलिन सिक्रेशन, इन्सुलिन ॲक्शन ऑर बोथ. तर इथे ब्लू कलरमध्ये जे काही वर्ड्स मी दिलेले आहेत, ऑल ऑफ देम आर की वर्ड्स, आणि ह्या सगळ्या की वर्ड्सवरती तुम्हाला एम सी क्यू विचारले जाऊ शकतात. या एका डेफिनेशनवरती 20 पेक्षा जास्त एम सी क्यू तयार होऊ शकतात. तर तुम्हाला हे डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्यायची आहेत, आणि तुम्ही स्वतःहून जेवढे एम सी क्यू तयार करू शकता तेवढे एम सी क्यू याच्यावरती तयार करा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज डायबिटीस मेलॅटस पेशंट्स युजली हॅव, म्हणजे जनरली जे काही डायबिटीसचे पेशंट असतील, आता तुम्ही डायबिटीसचे पेशंट बघितलेले असाल, तुमच्या आजूबाजूला डायबिटीसचे पेशंट असतीलच, कारण दर 14 व्यक्तीमध्ये एका व्यक्तीला डायबिटीस आहे भारतामध्ये. तर त्यामुळे तुम्ही डायबिटीसचे पेशंट बघितलेले असाल, तर डायबिटीसच्या पेशंटमध्ये त्यांचा सिम्टम्स काय आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय, तर फर्स्ट वन इज पॉलियुरिया, सेकंड वन इज पॉलिडिप्सिया, थर्ड वन इज अनएक्सप्लेन्ड वेट लॉस. हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे डायबिटीस पेशंटमध्ये असतात. तर पॉलियुरिया, पॉलियुरिया या शब्दाचा अर्थ काय होतो सांगू शकाल का? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलियुरिया? इन्क्रीज युरिनेशन. यस, इन्क्रीज युरिनेशन. युरिन खूप जास्त तयार होतो, खूप जास्त युरिनेशन होतं, दॅट इज पॉलियुरिया. पॉलिडिप्सियाचा अर्थ काय होईल माहिती आहे? आता युरिन खूप जास्त होत आहे म्हणजे बॉडीमध्ये इन्क्रीज थर्स्ट. हा, इन्क्रीज थर्स्ट. यस, म्हणजे खूप जास्त ताण लागणे. पॉलिडिप्सिया म्हणजे काय? खूप जास्त तहान लागणे. आता युरिन जास्त असेल तर पाणी पण जास्तच लागेल ना, ठीक आहे. त्यानंतर अनएक्सप्लेन्ड वेट लॉस. अनएक्सप्लेन्ड वेट लॉस का होतो? कारण सेलपर्यंत, सेलच्या आतमध्ये ग्लुकोज पोहोचतच नाही, किंवा मेटाबॉलिझम डिस्टर्बन्स होतो. आता मेटाबॉलिझम डिस्टर्बन्स झाला तर कॅटाबॉलिझम अनाबॉलिझम दोन्ही पण डिस्टर्ब होईल, आणि त्याच्यामुळे बॉडीमध्ये वेट लॉस होईल, जे म्हणजे वेट गेन होणार नाही, वेट लॉस होत राहील. याशिवाय अजून एक म्हणजे जे डायबिटिक पेशंट असतात त्यांना भूक खूप जास्त लागते. भूक का जास्त लागते? कारण ग्लुकोज जो आहे तो सेल्सपर्यंत पोहोचतच नाही, म्हणून सेलला जेवढी गरज असेल ग्लुकोजची, एनर्जीची, तेवढी एनर्जी ग्लुको सेल्सला मिळत नाही, म्हणून डायबिटीसच्या पेशंटला भूक पण जास्त लागते. ठीक आहे, पुढे बघूया. सो इटिओलॉजिक क्लासिफिकेशन ऑफ डायबिटीस मेलॅटस. इटिओलॉजिक, इटिओलॉजिक म्हणजे इटिओलॉजी म्हणजे कॉजेस. तर कॉजेसप्रमाणे, कॉजेसप्रमाणे डायबिटीसचं क्लासिफिकेशन आपण बघूया. तर इथे हा जो क्लासिफिकेशन मी दिलेला आहे तर हा WHO क्लासिफिकेशन आहे, WHO क्लासिफिकेशन ऑफ डायबिटीस 2019. ठीक आहे, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने डायबिटीसचं जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे ते क्लासिफिकेशन इथे आपण कन्सिडर करतो आहे. ठीक आहे, डिफरंट ऑर्गनायझेशन्स आहेत जे डायबिटीसचं स्टडी करतात किंवा गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात डायबिटीससाठी. तर डिफरंट ऑर्गनायझेशन्सने डायबिटीसचं वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन दिलेलं आहे. इथे आपण WHOचं क्लासिफिकेशन कन्सिडर करतो आहे आणि तोच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो इथे जे क्लासिफिकेशन आहे डायबिटीसचं त्याच्यामध्ये Type 1 Diabetes, Type 2 Diabetes आणि Gestational Diabetes असे 3 प्रकार आपण इथे कन्सिडर केले आहेत. ॲक्च्युली बुकमध्ये मी अजून जास्त प्रकार दिलेले आहेत डायबिटीसचे डिटेलमध्ये. फार्मेकोथेरपिटिक्समध्ये बुकमध्ये मी डिटेलमध्ये दिलेलं आहे सगळं क्लासिफिकेशन, आणि फार्मेकोलॉजीमध्ये मी 2 टाईप दिलेले डायबिटीसचे. तर तुमच्या लेवलला तुम्हाला 2 टाईप्स माहीत असले, 3 टाईप्स जे आपण इथे डिस्कस करतोय, तर 3 टाईप्स तुमच्या डिप्लोमाच्या लेवलला माहीत असणं सफिशियंट आहेत, त्यापेक्षा जास्त गरजेचं नाही. ते आपण जास्त म्हणजे डिटेलमध्ये बघायचं असेल तर माझं जे फार्मेकोथेरपिटिक्सचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही बघू शकता. तर इथे पहिलं जे टाईप आहे Type 1 Diabetes Mellitus, तर Type 1 Diabetes Mellitus इज ऑल्सो नोन ॲज IDDM. IDDM म्हणजेच इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलॅटस. ठीक आहे, IDDM म्हणजेच Type 1 Diabetes Mellitus म्हणजेच इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलॅटस. तर याच्यावरती सुद्धा एम सी क्यू येऊ शकतं. तर तुम्हाला हे तिन्ही शब्द माहिती पाहिजेत, म्हणजे Type 1 Diabetes Mellitus, IDDM आणि इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलॅटस. IDDMचं फुल फॉर्म आहे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलॅटस. ठीक आहे, सो आता हा डायबिटीस कशामुळे होतो? तर याच्यामध्ये मेनली काय होतं, तर डिस्ट्रक्शन ऑफ इन्सुलिन प्रोड्युसिंग बीटा सेल्स इन द पॅनक्रियाज. तर पॅनक्रियाजमध्ये ज्या बीटा सेल्स असतात ज्या की इन्सुलिन तयार करण्याचं काम करतात, म्हणजे ती फॅक्टरी आहे इन्सुलिन तयार करण्याची. पॅनक्रियाज काय आहे? फॅक्टरी आहे इन्सुलिन तयार करण्याची.
ज्या पॅनक्रियाजमध्ये जर काही डिस्टर्बन्स झालेलं असेल, डिस्ट्रक्शन झालेलं असेल, पॅनक्रियाजमध्ये बीटा सेल्स डिस्ट्रॉय झालेले असतील, तर इन्सुलिन तयारच होणार नाही. आणि इन्सुलिन जर तयार झाला नाही तर मेटाबॉलिझम प्रॉपर होणार नाही, ग्लुकोजचा प्रॉपर यूज होणार नाही. आणि ग्लुकोजचा प्रॉपर यूज झाला नाही तर हायपरग्लायसेमिया होईल, आणि हायपरग्लायसेमिया म्हणजेच डायबिटीस मेलायटस. सो तिथे काय होईल, जर बीटा सेल्स जर इन्सुलिन तयार करू शकत नसतील तर ॲब्सोल्यूट इन्सुलिन डेफिशियन्सी होईल. ॲब्सोल्यूट इन्सुलिन डेफिशियन्सी म्हणजे 100% डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. देन इट इज मोस्टली इम्युन मेडिएटेड. तर ॅज अ बीटा सेल्स डिस्ट्रॉय होतील पॅनक्रियाजमध्ये, तर त्याचं कारण काय, कशामुळे बीटा सेल्स डिस्ट्रॉय होऊ शकतात, तर मोस्टली मोस्ट ऑफ द टाइम हे इम्युन मेडिएटेड आहे. इम्युन मेडिएटेड म्हणजे ऑटो इम्युन डिसीज असू शकतं. ऑटो इम्युन डिसीज म्हणजे काय, तर आपले जे इम्युनिटी आहे, आपली इम्युनिटी तीच त्याला डिस्ट्रॉय करते. जसं आपण बघितलं की मायस्थेनिया ग्रॅव्हिस असेल, रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल, हे सुद्धा ऑटो इम्युन डिसीज आहेत. तर तसंच इथे टाईप 1 डायबिटीस हा मोस्टली इम्युन मेडिएटेड असतो, म्हणजे आपली जी इम्युनिटी असते, जी आपली रोग प्रतिकारक क्षमता असते, तीच आपले बीटा सेल्सला डिस्ट्रॉय करते. आणि बीटा सेल्स डिस्ट्रॉय झाले की इन्सुलिन तयार होणार नाही. ओके, या व्यतिरिक्त व्हायरल इन्फेक्शन हा सुद्धा एक कारण असू शकतं, बट दॅट इज द रेअर वन. देन इट्स ऑनसेट इज मोस्ट कॉमन इन चाइल्डहूड अँड अर्ली ॲडल्टहूड. तर हा जो टाईप 1 डायबिटीस आहे, मोस्टली लहान वयातच मुलांमध्ये हा सुरू होतो, किंवा यंग एजमध्ये हा सुरू होऊ शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट टाईप टू डायबिटीस मेलायटस. तर टाईप 2 डायबिटीस मेलायटस, दॅट इज NIDDM. NIDDM दॅट इज नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलायटस. जे आपल्या सेल्स आहेत बॉडीच्या, त्या इन्सुलिनला रेझिस्टंट होऊ शकतात. आणि काही रेअर केसेसमध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन कमी पण होऊ शकतं. बीटा सेल्स जे असतात त्याच्यामध्ये डिसफंक्शन झालं तर इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होऊ शकतं. तर टाईप 2 डायबिटीस हा खूप कॉमन आहे, म्हणजे नियर अबाउट 80-90% लोकांमध्ये टाईप 2 डायबिटीस मेलायटस असतं. सो इट इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ डायबिटीस. इट इन्वॉल्व्स व्हेरियस डिग्रीज ऑफ बीटा सेल्स डिसफंक्शन अँड इन्सुलिन रेझिस्टन्स. देन इट इज कॉमनली असोसिएटेड विथ ओव्हरवेट अँड ओबेसिटी. इट इज कॉमनली असोसिएटेड विथ ओव्हरवेट अँड ओबेसिटी. लक्षात घ्या, भारतामध्ये डायबिटीसचे एवढे जास्त पेशंट का आहेत, तर भारतामध्ये जे लोक आपल्या वेटवरती लक्ष देत नाही, वेट गेन असतं, ज्यांना जे ओबेज असतात, लठ्ठ असतात, ज्यांचं वजन खूप जास्त असतं, आणि जे रेग्युलर एक्सरसाइज करत नाही, फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नाही, एकाच जागी बसून असतात आणि कंटिन्युअसली स्नॅक्स वगैरे खात असतात, ठीक आहे, स्नॅक्स कंटिन्युअसली घेत असतात, ग्रीन व्हेजिटेबल्स वगैरे खात नाही, फ्रुट्स खात नाही, ठीक आहे, तर अशा लोकांमध्ये ओव्हरवेट ओबेसिटीमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतं आणि टाईप 2 डायबिटीस होतं. आता जनरली जे लोक एकाच जागी बसून काम करतात, फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर इंजिनियर असतील किंवा एखादा दुकानदार वगैरे असेल, तो कंटिन्युअसली गल्ल्यावरच बसून असतो, 8-8, 10-10 तास उठतच नाही एका जागेवरून. म्हणजे जे लोक फास्ट फूड खातात, स्नॅक्स खातात, ग्रीन व्हेजिटेबल्स फ्रुट्स वगैरे खात नाहीत आणि कंटिन्युअसली एकाच जागी 8-8, 10-10 तास बसून असतात, फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नाहीत, तर अशा लोकांमध्ये टाईप 2 डायबिटीसचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि इंडियामध्ये अशा लोकांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच इंडियामध्ये डायबिटीस मेलायटस टाईप 2 हा खूप जास्त प्रमाणात आहे. देन डायबिटीस मेलायटसचं थर्ड टाईप, दॅट इज हायपरग्लायसेमिया फर्स्ट डिटेक्टेड ड्युरिंग प्रेग्नन्सी. तर काही वुमेनमध्ये, काही लेडीजमध्ये, काही फिमेलमध्ये प्रेग्नन्सीच्या ड्युरिंग प्रेग्नन्सी, जेव्हा प्रेग्नंट असतात, तर प्रेग्नन्सीच्या मध्ये हायपरग्लायसेमिया होऊ शकतो. ड्युरिंग प्रेग्नन्सी हायपरग्लायसेमिया होऊ शकतो. प्रेग्नन्सीच्या आधी किंवा प्रेग्नन्सीच्या नंतर हायपरग्लायसेमिया दिसत नाही, पण जनरली प्रेग्नन्सी, ड्युरिंग प्रेग्नन्सी हायपरग्लायसेमिया असू शकतो. तर हायपरग्लायसेमिया फर्स्ट डिटेक्टेड ड्युरिंग प्रेग्नन्सी, याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत. फर्स्ट वन इज डायबिटीस मेलायटस इन प्रेग्नन्सी. तर इथे टाईप 1 और टाईप 2 डायबिटीस फर्स्ट डायग्नोस ड्युरिंग प्रेग्नन्सी, अँड सेकंड आहे जेस्टेशनल डायबिटीस मेलायटस. नाव नेक्स्ट मेजर रिस्क फॅक्टर्स फॉर टाईप 2 डायबिटीस मेलायटस. तर टाईप 2 डायबिटीस मेलायटसचे रिस्क फॅक्टर्स आताच आपण डिस्कस केलेले आहे. ओव्हरवेट असेल, वेट गेन झालेलं असेल, ओबेसिटी असेल, एकाच जागी बसून असेल, ठीक आहे. तर बघा, फर्स्ट वन इज फॅमिली हिस्ट्री ऑफ टाईप 2 डायबिटीस मेलायटस, सेकंड इज ओबेसिटी, थर्ड इज हॅबिच्युअल फिजिकल इनॅक्टिव्हिटी, फोर्थ इज रेस अँड इथनिसिटी, फिफ्थ इज हिस्ट्री ऑफ जेस्टेशनल डायबिटीस मेलायटस, सिक्स्थ इज हायपरटेन्शन, सेवन्थ इज डिसलिपिडेमिया, एट इज पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज, अँड नाइन्थ इज हिस्ट्री ऑफ वेस्क्युलर डिसीज. ओके, सो दीज आर द रिस्क फॅक्टर्स. तर याच्यावरती सुद्धा एमसीक्यू असू शकतात. देन डायग्नोस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स फॉर डायबिटीस, म्हणजे पॅरामीटर, फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज. तर फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज हा जर 100 mg/dL वरती गेला, म्हणजे लेस दॅन 100 mg/dL असेल,
लेस दॅन 100 मिलीग्राम पर डेसिलिटर तर दॅट इज नॉर्मोग्लायसेमिया. नॉर्मोग्लायसेमिया म्हणजे नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. जर 100 to 125 मिलीग्राम पर डेसिलिटर असेल तर दॅट इज प्री डायबिटीस. आणि मोर दॅन 126 इक्वल टू 126 इक्वल टू ऑर मोर दॅन 126 असेल तर दॅट इज डायबिटीस. तर डायबिटीससाठी फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज किती असायला पाहिजे? तर तो 126 किंवा त्यापेक्षा जास्त असेल मिलीग्राम पर डेसिलिटर तर दॅट इज द डायबिटीस. तर इथे डीएल आलेलं आहे, डीएल म्हणजे डेसिलिटर. डेसिलिटर म्हणजे काय? तर डेसिलिटर म्हणजे 100 ml. ठीक आहे. सो नेक्स्ट इथे तुम्हाला हा FPG जो आहे फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज दॅट इज इम्पॉर्टंट वन. नाव मॅनेजमेंट ऑफ टाईप 1 डायबिटीस मेलॅटस. तर हे जे मॅनेजमेंट आहे टाईप 1 आणि टाईप 2 चं ते आपण फार्मेकोलॉजीमध्ये डिटेलमध्ये बघणार. ड्रग्स आहेत तर ते ड्रग्स मी इथे काही एक्सप्लेन करणार नाही, ते मी फार्मेकोलॉजीमध्ये अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार. मेटफॉर्मिन हा फर्स्ट चॉईस ड्रग आहे टाईप 2 डायबिटीस मेलॅटससाठी. मेटफॉर्मिनला नाव लक्षात घ्या, मेटफॉर्मिन इज द फर्स्ट चॉईस ड्रग टू ट्रीट टाईप 2 डायबिटीस मेलॅटस. आता आपण पुढे जाऊया थायरॉइड डिसऑर्डरवरती. आणि थायरॉइड ग्लँड काय सिक्रेट करते? तर थायरॉइड ग्लँड सिक्रेट थायरॉइड हार्मोन्स. थायरॉइड हार्मोन्स दोन आहेत, एक थायरॉक्सिन म्हणजे T4 आणि दुसरं ट्राय आयडोथायरोनिन म्हणजे T3. आणि या व्यतिरिक्त कॅल्सिटोनिन हा हार्मोन सुद्धा थायरॉइड ग्लँड सिक्रेट करते. तर यापैकी थायरॉक्सिन आणि ट्राय आयडोथायरोनिन हार्मोन हे मेटाबॉलिझमला कंट्रोल करतात, तर कॅल्सिटोनिन हा कॅल्शियम ब्लड लेवल कंट्रोल करतो. आता हायपोथायरॉइडिझम. हायपो शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, हायपो म्हणजे लेस दॅन नॉर्मल. लेस दॅन नॉर्मल इज हायपो. म्हणजे जेव्हा थायरॉइड ग्लँड जे हार्मोन सिक्रेट करते T3 आणि T4 हार्मोन्स ते जर नॉर्मलपेक्षा कमी असतील तर त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणूया. आणि जेव्हा T3 आणि T4चं सिक्रेशन हे नॉर्मलपेक्षा जास्त होईल तर त्याला हायपरथायरॉइडिझम असं म्हटलं जातं. तर हायपोथायरॉइडिझमचे डेफिनेशन आपण बघूया. सो हायपोथायरॉइडिझम इज अन एंडोक्राईन डिसऑर्डर रिझल्टिंग फ्रॉम इनॲडिक्युएट म्हणजे इनसफिशियंट, जे पुरेसं नाही असं, इनॲडिक्युएट प्रोडक्शन ऑफ थायरॉइड हार्मोन्स फॉर प्रोलॉंग पिरियड्स ऑर रेअरली फ्रॉम रेझिस्टन्स ऑफ द पेरिफेरल टिश्यूज टू द इफेक्ट्स ऑफ थायरॉइड हार्मोन्स. तर हायपोथायरॉइडिझम कशामुळे होतो? जर एंडोक्राईन ग्लँड्स सफिशियंट क्वांटिटीमध्ये थायरॉइड हार्मोन रिलीज करत नसेल, सिक्रेट करत नसेल, तर किंवा आपल्या बॉडीचे जे सेल्स आहेत त्या थायरॉइड हार्मोनला रेझिस्टंट होऊ शकतात. दॅट इज द रेअर रिझन. ठीक आहे, क्वचितच असं होतं पण होऊ शकतं. देन डिपेंडिंग ऑन इटिओलॉजी म्हणजे कॉजेस, हायपोथायरॉइडिझम इज ऑफ टू टाईप्स, प्रायमरी हायपोथायरॉइडिझम अँड सेकंडरी हायपोथायरॉइडिझम. आता प्रायमरी हायपोथायरॉइडिझम बघूया. सो डिपेंडिंग अपॉन द एज ॲट ऑनसेट ऑफ डिसऑर्डर. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द एज ॲट ऑनसेट ऑफ डिसऑर्डर द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स ऑफ हायपोथायरॉइडिझम आर डिवायडेड इन टू टू फॉर्म्स. ठीक आहे, तर एक मिनिट, याचा आधी आपल्याला हे प्रायमरी हायपोथायरॉइडिझम आणि सेकंडरी हायपोथायरॉइडिझम. प्रायमरी म्हणजे एखाद्याला फॅमिलियर असेल, म्हणजे फॅमिलीमध्ये असेल. ठीक आहे, किंवा कोणत्याही कारणामुळे जर थायरॉइड ग्लँड डिस्ट्रॉय होत असेल तर दॅट इज प्रायमरी हायपोथायरॉइडिझम. ठीक आहे, आणि सेकंडरी म्हणजे काय प्रॉब्लेम झालेला असेल थायरॉइड ग्लँडमध्ये तर त्याच्यामुळे जो हायपोथायरॉइडिझम होतो दॅट इज द सेकंडरी हायपोथायरॉइडिझम. नाव डिपेंडिंग अपॉन द एज ॲट ऑनसेट ऑफ डिसऑर्डर द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स ऑफ हायपोथायरॉइडिझम आर डिवायडेड इन टू टू फॉर्म्स. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स म्हणजे साइन्स अँड सिम्टम्स ऑफ हायपोथायरॉइडिझम. तर इथे फर्स्ट क्रेटिनिझम ऑर कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम, म्हणजे कंजेनायटल म्हणजे जन्मापासून जर एखाद्याला हायपोथायरॉइडिझम असेल तर काय होईल? डेव्हलपमेंट ऑफ सिव्हिअर हायपोथायरॉइडिझम ड्युरिंग इन्फन्सी अँड चाइल्डहूड. इन्फन्सी म्हणजे लहान वयातच, म्हणजे जेव्हा एखादा बाळ महिन्याभराचं असेल किंवा लहान वयातच हायपोथायरॉइडिझम होईल, म्हणजे त्या बाळाची पूर्णपणे ग्रोथ होणार नाही, त्याचा ब्रेनची ग्रोथ होणार नाही, त्याची जी बुद्धिमत्ता आहे इंटेलेक्च्युअलिटी आहे त्याची ग्रोथ होणार नाही, म्हणजे त्याच्यामध्ये क्रेटिनिझम होईल. आणि सेकंड ॲडल्टहूड हायपोथायरॉइडिझम, तर ॲडल्टहूडमध्ये यंग एजमध्ये जेव्हा हायपोथायरॉइडिझम होतो तर त्याला म्हणतात मिक्सोइडिमा. काय म्हणतात? मिक्सोइडिमा. तर मिक्सोइडिमा हा ॲडल्ट हायपोथायरॉइडिझम आहे. नेक्स्ट सिम्टम्स अँड साइन्स ऑफ हायपोथायरॉइडिझम मिक्सोइडिमा ॲडल्ट एजमध्ये जो होतो तर त्याचं साइन्स अँड सिम्टम्स. तर रेड्यूस BMR म्हणजे बेझल मेटाबॉलिक रेट. देन पफी फेस हँड्स अँड फीट. पफी म्हणजे फेस जो आहे तो नेहमी सुजलेला वाटतो, हात सुजलेले वाटतात. ठीक आहे, हात पाय आणि चेहरा नेहमी सुजलेला वाटतो, दॅट इज पफी फेस. देन हेअर लॉस, ड्राय स्किन. देन पॅरिस्थेशिया दॅट इज अ बर्निंग ऑर प्रिकलिंग सेन्सेशन, बर्निंग ऑर प्रिकलिंग सेन्सेशन. ब्राडीकार्डिया म्हणजे हार्ट रेट कमी होऊन जातो. होर्स व्हॉइस आवाज घोघरा होतो. कॉन्स्टिपेशन पेट पोट जाम होऊन जातं.
गॉयटर, दॅट इज एनलार्जमेंट ऑफ द थायरॉइड ग्लँड. मग इथे जी थायरॉइड ग्लँड आहे तिचं साईज इन्क्रीज होऊन जातं. त्यानंतर इन टॉलरन्स टू कोल्ड टेम्परेचर, फिलिंग कोल्ड, म्हणजे थंडे सहन होत नाही, थंडी बिलकुल सहन होत नाही, टॉलरेट होत नाही. सो इन टॉलरन्स टू कोल्ड टेम्परेचर. तर हे जे आहेत दिज आर दी साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ हायपोथायरॉइडिझम. नाव आपण नेक्स्ट जाऊया हायपरथायरॉइडिझम किंवा थायरोटॉक्सिकोसिस. थायरोटॉक्सिकोसिस अँड हायपरथायरॉइडिझम. आता थायरोटॉक्सिकोसिस म्हणजे काय, तर कोणत्याही कारणामुळे ब्लडमध्ये थायरॉइड हॉर्मोनची लेवल इन्क्रीज होणे, दॅट इज थायरोटॉक्सिकोसिस. कोणत्याही कारणामुळे, फॉर एक्झाम्पल जर जे थायरॉइड ग्लँडचं सिक्रेशन वाढलेलं असेल, म्हणजे थायरॉइड हॉर्मोनचं सिक्रेशन वाढलेलं असेल, तरी तो थायरोटॉक्सिकोसिस होतो. आणि जर एखादा व्यक्ती हायपोथायरॉइडिझमसाठी ड्रग घेत असेल, हायपोथायरॉइडिझमसाठी ड्रग घेत असेल, थायरॉइड ड्रग्स घेत असेल, आणि त्या ड्रग्सचा ओव्हरडोस झालेला असेल, ओव्हरडोज ऑफ थायरॉइड हार्मोन, तर सुद्धा त्याला सुद्धा थायरोटॉक्सिक म्हणतात, थायरोटॉक्सिकोसिस असं म्हणतात. आणि हायपरथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम म्हणजे काय, तर हायपरथायरॉइडिझम हा पर्टिक्युलरली मेनली थायरॉइड ग्लँडशी संबंधित आहे. जेव्हा थायरॉइड ग्लँड एक्सेसमध्ये, एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये खूप जास्त प्रमाणात थायरॉइड हार्मोन्स म्हणजे T3 आणि T4 हार्मोन्स तयार करते, तर त्याला हायपरथायरॉइडिझम म्हणतात. आणि जर कोणत्याही कारणामुळे, म्हणजे ते जर ओव्हर ॲक्टिव्हिटी ऑफ थायरॉइड ग्लँड असेल किंवा ओव्हरडोज ऑफ थायरॉइड हार्मोन असेल, तर त्याच्यामुळे जर थायरॉइड हार्मोनची लेवल वाढत असेल ब्लडमध्ये, तर त्याला थायरोटॉक्सिकोसिस म्हणतात. देन सिम्पटम्स अँड साइन्स ऑफ हायपरथायरॉइडिझम. याच्या आधी आपण हायपोथायरॉइडिझमचे साइन्स अँड सिम्पटम्स बघितलेत, आता हायपरथायरॉइडिझमचे. तर याच्यामध्ये टॉक्सिक गॉयटर, एन्झायटी, इरिटॅबिलिटी अँड नर्वसनेस, फटीग, मसल विकनेस अँड ट्रेमर्स, हिट टॉलरन्स अँड स्वेटिंग, वार्म अँड मॉइस्ट स्किन, डायरिया अँड पॉलियुरिया, लॉस ऑफ लिबिडो, ऑलिगोमेनोरिया. हां, आता हे शब्द बघा, इथे आला लॉस ऑफ लिबिडो. तर लॉस ऑफ लिबिडो म्हणजे काय, तर लॉस ऑफ लिबिडो, लिबिडो इज सेक्स डिझायर. लिबिडो काय, तर सेक्स डिझायर. आणि लॉस ऑफ लिबिडो म्हणजे डिक्रीज इन सेक्स डिझायर. आता आपण एंडोक्राइन डिसऑर्डरवरती आलेलो आहोत. सो फर्स्ट फोर्थ क्वेश्चन, आयडेंटिफाय टाईप ऑफ डायबिटीस हॅविंग द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स इथे दिलेले आहेत, हे कॅरेक्टरिस्टिक्स असलेलं डायबिटीस कोणतं. फर्स्ट वन, देअर इज डिस्ट्रक्शन ऑफ इन्सुलिन प्रोड्युसिंग बीटा सेल्स इन द पॅनक्रियास. ऑफ सेकंड, देअर इज ॲब्सोल्यूट इन्सुलिन डेफिशियन्सी. थर्ड, इट इज मोस्टली इम्युन मेडिएटेड. अँड फोर्थ, ऑनसेट इज मोस्ट कॉमन इन चाइल्डहूड अँड अर्ली ॲडल्टहूड. हे चार कॅरेक्टरिस्टिक असलेलं डायबिटीस कोणतं. सो युअर ऑप्शन्स, ऑप्शन वन टाईप 1 डायबिटीस मेलेटस, ऑप्शन बी टाईप 2 डायबिटीस मेलेटस, ऑप्शन सी जेस्ट्रेशनल डायबिटीस मेलेटस, अँड ऑप्शन डी मोनोजेनिक डायबिटीस मेलेटस. सो सर स्क्रीन दिसत नाहीये सर, ते आधीचे क्वेश्चन दिसत आहेत. ओके ओके, चार नंबरची स्क्रीन आलेली नाही आहे. तर यापैकी कोणत्या, टाईप 1, टाईप 1 डायबिटीस मेलेटसचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. टाईप 1 डायबिटीस मेलेटसचं अजून नाव काय, इट इज ऑल्सो नोन ॲज, सांगता येईल, टाईप 1 डायबिटीस मेलेटस इज ऑल्सो नोन ॲज IDDM. इट इज ऑल्सो नोन ॲज IDM, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलेटस, करेक्ट. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, आयडेंटिफाय टाईप ऑफ डायबिटीस विच इज कॉमनली असोसिएटेड विथ ओव्हरवेट अँड ओबेसिटी. टाईप 2 मेलेटस. तर पहिले काय करायचं, कुठलंही MCQ असेल ना, तर सगळ्यात पहिले ऑल ऑप्शन्स व्यवस्थित बघायचे. कधी कधी कन्फ्यूज होऊ शकतं, आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, तर पहिले सगळे ऑप्शन्स व्यवस्थित रीड करायचे, एक पॉज घ्यायचा, विचार करायचा, आणि मगच आन्सर सिलेक्ट करायचा, ठीक आहे. कधी कधी कन्फ्युजन होत असल्यामुळे चुकीचं टाईप 1 जागी टाईप 2 किंवा टाईप 2 जागी टाईप 1 आपलं सिलेक्ट होऊ शकतं गडबडीमध्ये. अशी गडबड भरपूरदा होते. आपल्याला टाईप 2 सिलेक्ट करायचं असतं, तिथे टाईप 1 टाईप 2 DM सारखंच दिसतं आहे, फक्त 1 आणि 2. तर कधी कधी ते आपल्याला, आपण गडबडीमध्ये असतो, आणि त्या गडबडीत आपल्याला B सिलेक्ट करायचं असेल तर आपण 1 सिलेक्ट करून टाकतो, म्हणजे A सिलेक्ट करतो. अशी गडबड भरपूरदा होते. त्यामुळे MCQ ऑप्शन्स व्यवस्थित रीड करायचे आणि केअरफुली गडबड न करता आन्सर सिलेक्ट करायचं. ओके, सो इथे बी जो आहे टाईप 2, दॅट इज द करेक्ट. आणि टाईप 2 डायबिटीसचं दुसरं नाव, इट इज ऑल्सो नोन ॲज नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलेटस. येस, नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलेटस, NIDDM. ओके ओके, देन
नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सिक्स, डायग्नोस्टिक पैरामीटर फॉर डायबिटीज इज फास्टिंग प्लाज्मा ग्लूकोज लेवल मिलीग्राम पर डेसीलीटर. सो ऑप्शन ए लेस देन 100 मिलीग्राम पर डेसीलीटर, ऑप्शन बी ग्रेटर देन 100 मिलीग्राम पर डेसीलीटर, थर्ड वन इज इक्वल टू और ग्रेटर देन 126 आहे ते. ओके, इट इज 126. ओके, 126 मिलीग्राम पर डेसीलीटर. ओके, ॲक्च्युली दॅट ऑप्शन शुड बी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 126 असं पाहिजे, इक्वल टू पण पाहिजे तिथे. एक मिनिट, मी त्याला करेक्ट करून घेतो. सो डायबिटीजसाठी डायग्नोस्टिक पॅरामीटर फॉर डायबिटीज इज फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज लेवल पर मिलीग्राम डेसिलिटर. सो ऑप्शन ए लेस दॅन 100 मिलीग्राम, ऑप्शन बी ग्रेटर दॅन 100 मिलीग्राम, ऑप्शन सी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 126 मिलीग्राम पर डेसिलिटर, अँड ऑप्शन डी ग्रेटर दॅन 200 मिलीग्राम पर डेसिलिटर. So what is the correct answer? C. C, yes. Greater than or equal to 126. Very good. ठीक आहे, जर 100 to 125 असेल तर ते प्री डायबिटिक असतं. 100 to 125 प्री डायबिटीस, आणि लेस देन 100 असेल तर नॉर्मल. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट वन, हाशिमोटोज थायरॉइडायटिस. आता इथे